स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कौंटाळणारे थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना माझा मानाचा मुद्रा। तर मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन आलो हे आपले शहीद झालेले महान क्रांतिकारक राजगुरु यांच्या वाड्यावर तुम्हाला मी आत्ता दृश्य दाखवतोय। तर मित्रांनो, येऊन मला फार भयानक वाटले। शिवराम हरी राजगुरु हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते। ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते। डॉक्टर हळदीकर यांच्या सेवादलामध्ये असताना त्यांचा संबंध हा हिंदुस्थान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला। तर मित्रांनो, मी त्यांचं जन्मतारीख तुम्हाला सांगू इच्छितो। त्यांची जन्मतारीख आहे 24 ऑगस्ट 1908। तर मित्रांनो, त्यांचं जन्मस्थळ हे राजगुरुनगर, जिथं आपण आलो आहोत आणि तुम्हाला मी व्हिडिओ शूट दाखवतो आहे। मित्रांनो, त्यांची मृत्यूची तारीख आहे 23 मार्च 1931। मित्रांनो, मी तुम्हाला आजही सांगतो त्यांचं वय, तुम्ही बघा 1908 त्यांचा जन्म झाला आणि 1931 त्यांचा मृत्यूची तारीख आहे, त्या दिवशी शहीद झालेले आहेत। तर मी म्हणतो 30 वर्षापेक्षा कमी जगलेले आहेत। आणि मृत्यूस्थळ मित्रांनो लाहोर, पाकिस्तान, इथं त्यांचं झालेलं आहे। शिक्षण झाले मित्रांनो श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चवळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यात। मित्रांनो, ब्रिटिशांच्या मारहाणीत लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आणि राजगुरू यांनी पोलीस अधिकारी सांडोर्स व गोळ्या मारून वध केला। या घटनेनंतर इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी आपले संपूर्ण शक्ती पणा लावली। तेव्हा त्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आझाद दोघेही हावडा येथे गेले। यांच्या काही काळानंतर इंग्रजांच्या भारतीयांची शक्ती दाखवून देशवासींची जागृत करण्यासाठी व क्रांतिकारक विधानसभेत बॉम्ब टाकण्याचाही निर्णय घेतला। ठरलेल्या योजनेनुसार ते आपले सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत विधानसभेच्या सत्रातही पोहोचले व त्यांनी बॉम्ब फेकला। या हल्ल्यात कोणीही ठार होणार नाही याची त्यांची काळजी घेतली। बॉम्ब फुटल्यानंतर त्यांना इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या। त्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांसमोर हजर झाले। या कृत्यावर त्यांचा खटला चालू झाला। आजीवन कारावासासाठी शिक्षाही ठोठावली गेली। परंतु जेव्हा इंग्रजांना केले की भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनीच पोलीस अधिकारी सॉन्डर्स वध केला, तेव्हा तिघांना फाशी शिक्षा सुनावण्यात आली। परत एकदा या तिघा वीरांना माझा मानाचा मुद्रा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे।